नमस्कार, मी संदेश शाळुंके. लाईव्ह पाडू कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चाललोय देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा गव्हाणे गावामध्ये, आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण या गव्हाणे गावाबद्दल माहिती घेऊया. कशाप्रकारे गव्हाणे गाव आहे ते, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी म्हणजे मंदिरं आहेत, त्याशिवाय या ठिकाणी कातळशिल्पसुद्धा आहे. म्हणजे आपला जो कोकणचा इतिहास आहे ते कातळशिल्पसुद्धा या ठिकाणी आहे. तर आज आपण या गावाबद्दल माहिती घेणार आहोत आणि कशाप्रकारे गाव आहे ते बघणार आहोत. तर आता मी चाललोय गव्हाणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, आणि या ठिकाणी जाऊन आपण हा कोकणामधील निसर्गरम्य गव्हाणे गाव बघूया आणि या गावाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. तर आत्ता आपण आलोय गांगेश्वर मंदिर गव्हाणे, गव्हाणे गावचं ग्रामदैवत, सुंदर निसर्गरम्य ठिकाण असलेलं मंदिर. तर आता आपण गांगेश्वरचं दर्शन घेऊया. आणि हे बघा सुंदर आजूबाजूला बघा निसर्ग, बघा अप्रतिम हिरवागार निसर्ग, आणि त्याच्यामध्ये म्हणजे हिरव्यागार निसर्गाच्या मधोमधले निसर्गरम्य गांगेश्वर मंदिर. तर आता आपण आलोय निसर्गरम्य गांगेश्वर मंदिरामध्ये. तर हे आहे गव्हाणे येथील गांगेश्वर मंदिर. सुंदर असं मंदिर आहे, आणि हे बघा हे पेंटिंग केलंय इथले चित्रकार अक्षय मिस्त्री यांनी. सुंदर, आणि संपूर्ण मंदिर त्यांच्याच कॉन्सेप्ट मध्ये रंगलंय, पूर्ण रंगकाम त्यांनीच केलंय संपूर्ण मंदिराचं, अक्षय मिस्त्री आणि त्यांची टीम. तर अशा प्रकारे आहे निसर्गरम्य गांगेश्वर मंदिर. तर आता आपण आहोत गांगेश्वर मंदिराकडे, ग्रामदैवत यांचं, आणि इथले सुपुत्र अक्षय मिस्त्री, इथले चित्रकार, प्रसिद्ध चित्रकार अक्षय मिस्त्री आपल्याबरोबर आहेत. आता आम्ही तुमच्या गावामध्ये आलो, गव्हाणे गावामध्ये. या गावाबद्दल जरा तुम्ही माहिती द्या, म्हणजे गव्हाणे गाव कसं आहे, तुमचं ग्रामदैवत आणि गाव याच्याबद्दल जरा माहिती द्या. आता तुम्ही पाहिलं असेल गव्हाणे गांगेश्वर मंदिरात आपल्या इथे मोठी जत्रा असते, सप्त म्हणून भरतो, मोक्षदा एकादशीच्या दरम्यान भरते. खूप मुंबईची माणसं असतात, सगळी मंडळी पुन्हा मुंबई कि अनेक ठिकाणी गेलेली क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेली लोक तिथे येऊन त्या दिवशी खूप मोठा जत्रेचा कार्यक्रम होतो, आणि 2 ते 3 हजार लोकसंख्या येते, आणि जत्रा उत्सव मोठ्या साजरात होतो. असंच एक आपलं गांगेश्वर मंदिर आहे, भावदेवी मंदिर आहे, विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे, असे अनेक मंदिरं आहेत. परत दत्तांचं मंदिर आहे, अशी 5 ते 6 मंदिरं आपल्या गावात आहेत पूर्ण, आणि एकूण आमच्या 7 ते 8 वाड्या आहेत. एक तांबवाडी, वरचीवाडी, मधलीवाडी, अशी गावटोनवाडी, बौद्धवाडी, सुतरवाडी, आणि एक पिंपळवाडी, म्हणजे अशा अनेक वाड्या आहेत आमच्या इथे. लोकसंख्या 600 ते 700 लोकसंख्या आहे, 600 ते 700 लोकसंख्याचं गाव आहे. Okay. आणि ते शेती, परत म्हणजे पूर्ण प्राचीन काळात कशी शेती करायची, अजून शेती करतात, अजूनही पारंपरिक शेती, पारंपरिक शेती करतात. आणि अजून आमच्या गावात गुरं वगैरे आहेत, कुठल्या गावात गुरं वगैरे दिसत नाही, तर आमच्या गावात गुरं वगैरे आहेत. पण आता नवीन हे आले असल्यामुळे ट्रॅक्टरचा पण वापर करतात, आणि अजून पण शेती चालू आहे. बरोबर, म्हणजे अजूनही कोकणातला म्हणजे जुना लाईफस्टाईल इकडे आहे, अजून जुनी जीवनशैली आहे. आणि या गावामध्ये आता तुम्ही सांगितलं असे 5-6 किती मंदिर आहेत टोटल? 5 मंदिर आहेत, आणि इतर ठिकाणी, आणि श्रीशिवाय कातळशिल्प पण आहे, शिल्प आहे, पांडवकालीन वीर आहे, म्हणजे असे वेगळे प्राचीन काळातले आमच्या गावात उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक असं म्हणजे पर्यटन स्थळ होऊ शकतं अशा पद्धतीने आमचं गाव बघण्यासारखं आहे. ओके, आणि एक माझा पण स्टुडिओ आहे पेंटिंगचा, तिकडे पण आता आपण जाऊया. आणि एक नवीन कल्पना सुचून ते आर्ट गॅलरी बनवली आहे, म्हणजे इथल्याच लहान मुलांना किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना चित्रकलेचा लाभ भेटेल किंवा त्यांना शिकता येईल म्हणून एक आर्ट गॅलरी बनवलेली आहे. ओके, तिकडे आता आपण जाऊया. आणि हे मंदिर तुम्हीच रंगवले ना? हो, मंदिर आम्हीच रंगवलं, संपूर्ण रंग का आपण आलो होतो हे मंदिर रंगवतो ना. आणि गावातलीच मुलं आहेत, ती मुलं मुंबईच्या ठिकाणी न जाता इथेच राहून त्यांना रोजगार मिळेल अशा क्षेत्रातून ते आम्ही मंदिर किंवा घरांची कामं वगैरे घेतो, आणि गावातलीच मुलं आहेत. आता तुमच्यावर किती मुलांचा ग्रुप आहे? 6 ते 7 मुलांचा ग्रुप आहे. ओके, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर. 77 44 83 39 83.
ओके, 10 जणांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून अक्षय कारे पेंटर्स किंवा अक्षय मिस्त्रीच्या माध्यमातून तुम्हाला युट्यूबला पण बघता येईल. अक्षय मिस्त्री म्हणून चॅनल आहे ना, त्यामध्ये पण तुम्हाला बघता येईल आपली कामं वगैरे सगळी. ठीक आहे ठीक आहे, तर त्यांचं युट्यूब चॅनल पण बघा, त्या ठिकाणी तुम्हाला अजून माहिती भेटेल. आणि हे सर्व काम आहे ते त्यांचंच आहे, रंगकाम, सुंदर असं रंगवलेलं मंदिर आहे बघा. तर आता आपण त्यांच्या गावात फेरफटका मारणार आहोत. आता आपण कुठे जाऊया याच्यानंतर? आपण मराठी शाळेत जाऊया, कारण आमची मराठी शाळेत आजूबाजूच्या शाळेत मुलं नाहीत तेवढे. आमच्या शाळेत किती मुलं आहेत तुमच्या? 29 मुलं आहेत. अरे वा, आता तर 7, 8, 9, 10 अच्या पट्ट्यानच मुलं आहेत ग्रामीण भागाच्या शाळेत. आमच्या आजूबाजूच्या शाळेत जास्त मुलं आहेत केंद्रात तरी, म्हणून तर अजून शाळा चांगली टिकून आहेत. शिक्षक वगैरे मुलांना मार्गदर्शन चांगलं होतं, नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज होतात, ते मग आपली शाळा बघायला जाऊया आपण. ठीक आहे, आता आपण जाऊया इकडून मंदिराकडे आहोत. मंदिराकडे आपण चाललोय शाळेकडे. आणि हा आहे संपूर्ण मंदिर परिसर, हे बघा निसर्गरम्य. आणि व्हिडिओच्या एंडिंगला ड्रोन शॉट आहेत, ते आपण एन्जॉय करा. खूप सारे ड्रोन शॉट तुम्हाला बघायला भेटतील गावाने गावचे. तर आता आपण जाऊया शाळेकडे. हे बघा असं सुंदर असं गांगेश्वर मंदिर आहे. तर आता आपण या मंदिराकडून चाललोय शाळेकडे. तर इकडे आपण आलोय, हे बघा तिकडे त्यांचा गवळ देव आहे. आणि इकडे हे वीर आहे, पांडव कलन वीर म्हणतात. आंघोळ करतात तुम्ही इकडे? आंघोळ करतात. पावसाळ्या इकडे पाणी असतं ह्या साईडला पूर्ण, आणि उन्हाळा पूर्ण 12 महिने हे पियायचं पाणी येते कंपल्सरी. अरे वा, हे कोरीव आहे ना, प्राचीन काळातल्या पाच पांडवांनी वीर बांधलेली आहे. कोरीव आहे, पूर्वज सांगतात आम्हाला. म्हणजे ही जुनी आहे ना, ही वीर जुनी आहे. ही पण जुनीच आहे, ही तळीच आहे. फक्त तळीसाठी म्हणजे पावसाळी वगैरे गुरांना वगैरे उन्हाळ्याच्या दरम्यान ना पाणी खायला पाणी प्यायला वगैरे तिकडून त्यांना हे केलेलं आहे. आणि हे 12 महिने पाणी असतं, हे पावसाळीच पाणी असतं. म्हणजे दिवाळीच्या दरम्यान डिसेंबर पर्यंत कमी होत, पण स्वच्छ पाणी एकदम नित्य पाणी. आणि बघा इकडे ही विहीर आहे आणि इकडे पण पाणी असत. आता आंघोळ करणार बघूया करा रे. हे सगळे कोण कोण आहे, काय काय नाव तुमचं? आणि संजित संदीप राडी आणि हर्षद अनंत चोरसकर. ओके, आंघोळ करणार प्राथमिक शाळेचा मुख्यमंत्री आहे. अरे बाबा, हे कितीला आहे मग? मी 7वी. शाळेत झाडं लावली? अरे बाबा, अरे झाडं लावली. चांगलं चांगलं, मी शाळेत वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवत होते. आणि पाणी बघा निव्वळ एकदम नितळ पाणी आहे, सुंदर. आता हे आंघोळ करणार, मस्त स्पॉट आहे. आणि वर्षाचे 12 महिने इकडे पाणी असतं ना या विहिरीमध्ये? या विहिरीत वर्षाचे 12 महिने पाणी असतं आणि इकडे फक्त पावसामध्ये पाणी असतं, म्हणजे डिसेंबर पर्यंत. पांडवकालीन या विहिरीत वारी उडी बांधली. अरे वा, चला. आणि मस्त एन्जॉय करतो इकडे. अशा प्रकारे मी गावची गावातली म्हणजे गावातली मुलं इकडे आंघोळ करतात. म्हणजे फेवरेट स्पॉट आहे. एन्जॉय तिघांना पण विहीर म्हणजे पूर्ण कुठेही समुद्रात गेल्यानंतर ते आपल्या स्वतःहून भारी होऊ शकत. बरोबर, म्हणजे मीच थोडंफार शिकवलं त्यांना. आम्ही सकाळचं रोज आंघोळीला होतो, पूर्ण एक पूर्ण असे 5 राऊंड मारतात. ओके, प्रॅक्टिस मस्त. तू 7वी आणि तू 8वी 10वी. आणि तिघे एन्जॉय करतो मस्त. करा करा, अशा प्रकारे सुंदर स्पॉट आहे बघा. पांडवकालीन वीर रस्त्याच्या बाजूला हे आपला रस्ता आहे, मेन रोड त्यांच्या गावचा. आणि हे वीर हा प्रचिन. ही लोक आता इकडे आंघोळ करतायत, तर आपण जातोय गवळदेवकडे. हा त्यांच्या गावचा गवळदेव. हे गावाचा आहे की वाडीचा आहे? देवदेव कधी असतो तुमचं गवळदेव? देवदेव आहे दिवशी. आता मग गवळदेवकडे चाललंय.
चंडीचे मासे वेगळे वा, त्याच विहिरीतनच पाणी पाझरले, म्हणजे पाण्याचं उगमस्थान विहीरच आहे नाही. तर आता आपण इथल्या निसर्गरम्य अशा गवळदेव मंदिराकडे आलोय. मग अशी बघितली ते आपण पांडवकालीन विहीर, म्हणजे ही लोक पांडवकालीन म्हणतात कारण ती पोखरभाव आहे, कोरलेली विहीर आणि पुरातन विहीर आहे. लहान भाव म्हणताय, लहान भाव, ओके, हा छोटी भाव असल्यामुळे हा ते हे त्यांचं गवळदेवच मंदिर आहे. बघा मस्त हे बघा, हे आहे गव्हाणीमधील गवळदेव, सुंदर. आणि आजूबाजूला भात शेती आहे, अजून शेती केली जाते ना गावात, शेती केली जाते, नांगरणी केली आहे. आता एक 8 दिवसांनी लावण्याची सुरुवात होईल. आणि म्हणजे तुमचे 12 महिने असं की फक्त पावसाळी शेती, फक्त पावसाळी शेती असते. कोविड वगैरे करतात ना, पाण्याची बाजूलाच संख्या म्हणजे ओलावा असेल महिन्याच्या दरम्यान किंवा 12 महिने, तर तिथे आपण 12 महिने पीक घेतलं जातं, 12 महिने पीक घेतलं जातं. एक भैमुक शेंगा घेतल्या जातात किंवा कोईद वगैरे बोलतात गावच्या पद्धतीने, ते पीक घेतलं जातात आणि अशा पद्धतीने आपली शेती चालू असते. ओके, ते आहे त्यांचा गवळदेव शेताच्या मधोमध, मस्त. आता आपण पुन्हा आलोय पांडवकालीन विहिरीकडे, सुंदर आणि एन्जॉय करतात फुल टू. रोज आंघोळ येईल आता तिकडे ना, आठवड्यात एकदा वगैरे येतात कारण गर्दीचं प्रमाण जास्त होईल. आता आपण चाललोय इथून मराठीशाहीकडे, मस्त एन्जॉय करतात, सुंदर स्पॉट आहे निसर्गरम्य आणि हिरवगार कोकण, आणि हिरवगार कोकण मधल्या गावाना गावाने गाव देवगड तालुक्यातील. तर आता आपण त्यांची शाळा बघूया तिकडे मराठी शाळा. आता आपण आलोय इथल्या मराठी शाळेकडे, ही 7वी पर्यंत आहे ना, ही 7वी पर्यंत आहे. पूर्ण प्राथमिक शाळा गव्हाणे आणि मेन रोड वरतीच आहे गावच्या. तरी सुंदर अशी आदर्श शाळा आहे ही. इकडे गार्डन पण आहे, ओपन गार्डन, ओपन जिम. हा हा हा, इकडे लावली तिने वृक्षारोपण केलं त्यांनी, संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी गार्डन केले वृक्षारोपण. आणि पेंटिंग कोणी काढले? माझीच आहे, 7 वर्षापूर्वीची पेंटिंग आहे. ओके, कोल्हापूरतून शिकून आल्यानंतर मी शाळेसाठी असं फ्री म्हणजे फ्री ड्रॉइंग करायचं म्हणून करून दिलेलं पेंटिंग आहे. एक मुलांना आवड निर्माण होईल हा मालवणचं किल्ला आहे. तर हे अक्षय मिस्त्री यांची पेंटिंग आहे तिकडे, हे बघा हा मालवणचा किल्ला रंगवलाय. आणि सगळी कॉन्सेप्ट तुझीच ना? हा, कॉन्सेप्ट माझीच आणि कलर पण आमच्याच माध्यमातून आम्ही केलं, म्हणजे कलर शाळेची एक चांगली ओळख निर्माण होईल म्हणून पेंटिंग करता येतं काय बघायचं म्हणून. हे ओके, म्हणून केलं. हे 7 वर्ष आले ना? 7-6 वर्ष आले. अजून आहे तसं आहे चित्र, फक्त त्याच्यावर स्टिकर वगैरे बसवतात ना, त्याच्यामुळे तो कलर निघून आलेला आहे. बरोबर, कारण ते स्टिकर त्यांचे काहीतरी निवडणुकीचे वगैरे किंवा इत्यादी गोष्टीचे स्टिकर लावले जातात, त्याच्यामुळे चित्राचे कलर निघाले. बरोबर, तर ही आहे गव्हाणे इथली शाळा. आणि इकडे तुमचं मंदिर पण आहे ना? मंदिर पण आहे, ग्राउंड मुलांसाठी खेळायसाठी पूर्ण ग्राउंड. आता म्हणजे वयस्कर लोकांसाठी जिम लावले, ओपन जिम, ओपन जिम ही केलेली आहे. ही कधी लावली? आताच आताच लावली, 6 महिने झालेले आहे. तर इकडे ग्रामस्थांसाठी ओपन जिम सुद्धा आहे, सुंदर. अशा प्रकारे यावर्षी आम्ही हे शाळेसाठी आपल्या शाळेसाठी काहीतरी वेगळं किंवा मुलांना आकर्षक वाटेल म्हणून हे सगळी पूर्ण कंपाऊंड रंगवलं, गिफ्ट म्हणून शाळेसाठी रंगवून दिलेलं आहे पेंटिंगच्या माध्यमातून. ते इकडे हा सुंदर पेंटिंग केलेले कंपाऊंड वॉलची, मस्त. असे काय नाही का उपक्रम अक्षय मिस्त्री आपल्या गावासाठी राबवत असतो, चांगलंय. आणि हे आहे त्यांचं भावई मंदिर गावातलं, म्हणजे मेन मंदिर तुमची गांगेश्वर आणि भावई ना, दोन ग्रामदैवत दोन आहे. हे भावदेवी मंदिर मध्ये चाललो आपण, हे पण शाळेच्या बाजूलाच आहे आणि अक्षयचं घर सुद्धा तिकडे आहे, आपण नंतर जाऊया. तर
सुंदर असं भावई मंदिर आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे आणि आज पाऊस रिमझिम रिमझिम पडतोय. खेळण्यासाठी कालावधीत आहे ते मैदान आमचं, ते सगळे खेळाडू पण आहेत, चित्रकार, सगळ्या क्षेत्रातील आपल्याकडे गावातली लोक भेटू शकतील. नष्ट पहिलो वेगवेगळे कलाकार भेटू शकतील. पूर्वी तमाशा करायचे ते लोक पण आपल्या गावात आहेत, म्हणजे आपली परंपरा चालू ठेवतात कुठल्या कुठल्या क्षेत्रातून. मे महिन्याला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला इथे मुलं खेळत असतात. मी क्रिकेट चांगल्या पद्धतीने आमच्या गावाचं नाव आहे अशी खूप मुलं आहेत गावात. अशा प्रकारे आपण आता आलोय भावईदेवी मंदिर मध्ये. हे सुंदर एक मेला आपला पूजा असते पूर्ण एक मेला. परत त्यावेळेला पण आपले मुंबईची लोक, पुण्याची लोक जे काही बाहेर क्षेत्रात आहेत कामासाठी गेले ती लोक एक मेला पण परत येतात. ओके, मोठ्या उत्साहाने कार्यक्रम केला जातो. हे आपण बघतोय ते आहे भावईदेवी मंदिर. तर गव्हाणे गावचं ग्रामदैवत गांगेश्वर आणि हे भावई देवी. मग याच्या पण गांगेश्वर मंदिरामध्ये गेलो आणि हे आहे भावई देवी मंदिर. इकडे सर्व देवतांची स्थापना आहे श्रीदेवी भावई. सुंदर. तर असे इकडे अनेक देवतांची, म्हणजे खूप सारे देवतांची या मंदिरात स्थापना आहे. ते भावई देवी मंदिर आहे आणि हे सुद्धा रस्त्याच्या बाजूलाच आहे. आपला मेन रोड आहे, मेन रोडच्या बाजूला निसर्गरम्य गव्हाणे गाव आणि तिथलं सुंदर असं भावई देवी मंदिर मस्त. आणि बघा या मंदिराच्या बाजूचा परिसर बघा. आता सध्या भात शेती आहे आणि लवकरच इकडे बघा तर वा, म्हणजे भात पेरलेला आहे. लवकरच इकडे शेती होईल आणि संपूर्ण परिसर सुंदर हिरवागार होईल मस्त. तर असं आहे निसर्गरम्य गव्हाणे गाव. आणि आता आपण चाललो आहे अक्षय मिश्रेच्या घरी, त्याने तिकडे आष्ट. तर अशा प्रकारे आहे अक्षयची चित्रकला ही कार्यशाळा, म्हणजे ज्या ठिकाणी तो चित्र रंगवतो, आष्ट आर्ट गॅलरी. आणि इकडे तुम्हाला सुंदर सुंदर पेंटिंग दिसतील, कोकणातील पेंटिंग बघा, पावसातलं कोकण. तर गावात राहूनच त्याने चित्रकला जपली आहे आणि आपल्या कलेच्या माध्यमातून गावामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तो करत असतो. सुंदर. सध्या काय चालू आहे इथे? पेंटिंग असंच, म्हणजे मागाशी बोललो तुम्हाला की पेंटिंग वगैरे जरा कमी असते थोडं बाहेरच्या कला क्षेत्रात असल्यामुळे. इथे पेंटिंग करायची ही रूम, इथे पेंटिंग लावायची. बरोबर. आणि हे क्षेत्र एक पेंटिंगच्या साठी मी हे घर पूर्ण हे केलेलं. हे माझे ट्रॉफी आहे, माझे पुरस्कार भेटलेले सगळे आहेत. याच्यावरती बारीक मोठे चित्र आहे पूर्ण, बघा तुम्हाला बघायला भेटेल. आणि वेगवेगळे ते रेकॉर्ड केले त्याने बघा, नारावरचे, नारावरती पेंटिंग, हे सगळे नारावरची पेंटिंग बघा. नारावरती नऊ देवीची नऊ रूप या ठिकाणी आहेत. नऊ नारळ लांबून दाखवतो पहिल्यांदा, मग आपण जवळून बघूया. हे बघा, हे एक एक देवीचं एक एक रूप त्याने, म्हणजे अक्षयने रेखाटलेलं आहे ते. हे तू नवरात्रीच्या वेळी केलं होतं काय? ओके. तो वेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये रंगवत असतो. हे ते सुद्धा हे दगड आहे ना, हे दगडावरती आहे ना हे पेंटिंग. शंकराचं, हे शंकराचं पेंटिंग, हे रामाचं पेंटिंग आहे इकडे, शंकराचं पेंटिंग आहे इकडे शंकावरती. हे बघा, हे बघा शंकावरती शंकर. एक मिनिट झूम होते का बघतो, कारण छोटा शंकर आहे. तो छोट्याशा शंकावरती शंकर रंगवले, शंकर भगवान. आणि इथे सुद्धा सर्व म्हणजे छोटी छोटी पेंटिंग त्याने केलेली आहे तिकडे. सुंदर. ओके, हा पक्षी मिळाला त्याला कधी मिळाला? हा 2-3-4 दिवस झाले. उडायला शिकवलं थोडंफार त्याला, पंखाच्या इथे लागलं होतं. उडू शकत नाही, उडू शकत नाही, पण तरी पण आता थोडंफार सराव केल्यामुळे उडते पूर्ण. हे पक्षीचं नाव काय? कवडा बोलला जातात. कवडा ना? हो, तर कवडा पक्षी बघतोय आपण. जखम लागली ती बरे केली, आभारला. ओके, त्यामुळे आता हे पूर्ण माझ्या अंगावरतीच असतो.
एखादी 2 दिवसावरून मिळाल, 3-4 दिवस झाले त्याला, 4 दिवस झाले. पूर्ण बघा, इथे पंखाला दिला जखम झाली होती, ती पूर्ण बरी झाली. आणि आता उठतो, आता मी उद्या परवा त्याला जंगलात सोडणार, रिलीज करणार त्याला पूर्ण ह्या स्टुडिओत. आतापर्यंत कुठचे कुठचे पक्षी आणि प्राणी हे केले? मी 700 ते 800 प्राण्यांना मी वाचवले 4 ते 5 वर्षात, आणि मृत्यू 3 ते 23 ते 1300 ते 1400 म्हणजे ते असतं, म्हणजे तेवढा आकडा पण मला लक्षात येत नाही की मी एवढे प्राण्यांचा मृत्यू दे म्हणजे विधी केलाय अंत्यविधी. रस्त्यावर जात असताना कुठे मृत्यू दिसला असेल त्याच्या बाजूला घेऊन त्याच्यात खड्डा वगैरे टाकून त्याच्या 2-3 बिया टाकल्या की झाड पण तयार होतं, आणि तो एक जे रोग रस्त्यावर किटाणू वगैरे पडतील त्या प्राण्यांच्या पक्ष्याचे कोण उकलत नाही, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला जाऊन त्यांना पुरलं जातं. ओके, विधी करून 2 ते 3 बिया टाकल्यानंतर त्याचे झाड रूपांतर होतं. म्हणजे असं मी जे काम चालू केलंय की आतापर्यंत मी अंदाज फक्त 1300 ते 1400 अधिक झाले असतील, कारण मी काय संख्या मोजत बसत नाही, पण अंदाज केवढं काम करतो त्यामुळे. आणि 700 ते 800 प्राण्यांना मी अशा प्रकारचे पक्षी प्राणी वाचवलेले आहेत. माझी एक घार होती, छोटं हरणाचं पिल्लू होतं, घोरपडला पण बरं केलं, अजगरला पण बरं केलं, सापाला पण बरं केलं, म्हणजे असं वेगळे शिकरा बरं गुबड वेगळ्या पद्धतीचे प्राचीन म्हणजे जुन्या काळातली गुबड म्हणजे दुर्मिळ झालेली गुबड वगैरे त्या गुबड्यांना पण बरं केलंय. सुतार पक्षी म्हणजे अनेक पक्षी आहेत की ज्यांना मी वाचवलेलं आहे. जास्त करून चाणींना तर मी अनेक चाण्या कारण रस्त्यावर जास्त फिरत असतात त्यांना, आणि माकड वगैरे माकड जी ऍक्सिडेंट मध्ये भेटतात त्यांना पण मी वाचवले. म्हणजे असं सांगता येत नाही तेवढं मी पक्ष्यांना वाचवलंय. मला त्याच्यातून शिकायला भेटलं की प्राणी वाचले तर जंगल वाचू शकतं, कारण प्राण्यांमुळे जे तुम्हाला मी धनराज म्हणून पक्षी असेल मी सांगतो, आता आपण बोलतो त्या विषयामध्ये धनराज पक्षी आहे ना, त्यांना आपण खूप वाचवलं म्हणजे सगळ्या पक्ष्यांना वाचवलं पाहिजे. धनराज पक्षी आहे ना, तो बिया खातो ते रस्त्याच्या बाजूला जमिनीवर टाकल्यानंतर ते झाड रूपांतर होतात. धनराज पक्षामुळे तर अनेक झाड तयार होतात, कारण आपण लावतो झाड ते फक्त फोटो काढण्यासाठी, दुसऱ्या दिवशी जगत की नाही जगत ते आपण बघत पण नाही, पण पक्ष्यांनी प्राण्याचे जे खाऊन बिया टाकत ते झाड रूपांतर होते, त्यामुळे आपले जंगल अजून उत्साहाने फुलतोय. मी एक संदेश देतो की पक्षी प्राणी वाचवले पाहिजे तर आपलं कोकण वाचेल, आणि कोकण वाचलं तर पक्षी प्राणी आपल्या जंगलात आनंदात राहू शकतो, आणि त्यांच्या किलबिला आवाज आल्यानंतर आपली कोकणाची सकाळ होते ना ती तुम्हाला ऐकायला अनुभवायला भेटेल. कारण आता लोक हायवेचे प्रमाण 4 पदरी हायवे झाले आहेत, रस्ता क्रॉस करायला होत नाही कुत्र्यांना किंवा प्राण्यांना, मग ते ऍक्सिडेंट होऊन जातात, त्यामुळे पक्षी प्राणी वाचवले पाहिजे. बरोबर, अशा प्रकारे पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा पण विचार झाला पाहिजे, आणि हे सर्व त्यांची पारितोषिक आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळाले. अशा प्रकारे आपण आलोय अक्षय मिश्रे यांच्या घरी, आणि आता आपण अक्षय बरोबर बाहेर आलो, आणि हे काय समोर काय बनवलं? टॉवर बनवलंय. टॉवर नाही, रेंज साठी रेंज नसते आमच्या गावात, त्यामुळे माझी काम काय असतील किंवा मला अपडेट टाकायचे असतील ना तर मी हे रेंज साठी असं म्हणजे वरती जाऊन निवांत असं, म्हणून ते मी टॉवर टाईप असं केलंय, म्हणजे गेस्ट हाऊस कसं असतं तशा पद्धतीने. आणि इथे कोकण लोक सारखं मी पूर्ण घर नॅचरली ठेवलंय स्टुडिओ, आणि लोक पर्यटन लोक येतात ते त्यांना खूप आवडतं, आणि जे येतात जाताना त्यांना दिसतं. मी जुन्या काळातले कंदील पण लावलेले आहेत बघा, बरोबर कालच बंद झालेले आहेत, मी त्यांना त्याचा उजाळा दिलेला आहे पूर्ण. ओके, तर अशा प्रकारे सुंदर असं गाव आणि अक्षयचं सुंदर असं घर बघतोय मस्त. त्या 2 व्यक्ती इथल्या ज्या कोरलेल्या आहेत, हा आहे आपल्या कोकणचा इतिहास काताळ शिल्प. एक पूर्ण स्पष्ट दिसते आणि दुसरी थोडीशी आता म्हणजे झीज झाल्यामुळे अस्पष्ट आहे. बरोबर, आता बघतो 2 तुमच्या माहितीप्रमाणे हे 2 शिल्लक आहेत. हे बघा, हे आपण बघतो ते काताळ शिल्प, हे दिसतं इकडे पण आकृती दिसते, हे पाय आहेत, आणि ते म्हणजे 2 व्यक्ती आहेत बाजूबाजूला.
तर अक्षय मिस्त्री यांनी सुंदर माहिती दिली. तर आता आम्ही याच्यानंतर जाणार आहोत काता शिल्पाकडे आणि काता शिल्प दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप सारे ड्रोन शॉट आहेत ते सुद्धा एन्जॉय करा. तर तुमचा सुंदर स्टुडिओ आहे आणि तुमच्या म्हणजे भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आपल्या गावाची सुंदर माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.